चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतीचा आकडा समोर आला असून तो 1,60,000 हेक्टर एवढा आहे. जिल्ह्यात सतत पडणारा पाऊस, नद्या नाल्यांना वारंवार आलेला पूर आणि पुराचं पाणी गाव शिवारात शिरण्यास मदत करणारे कोळसा खाणीच्या मातीचे ढिगारे यामुळे हे नुकसान झालेलं आहे. मदतीपासून एकही पूरपीडित व्यक्ती सुटता कामा नये अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. पूरग्रस्ताच्या संदर्भामध्ये ही बैठक होती. मदत वेगाने व्हावी, कारण या संकटाचं प्रमुख कारण हे जसं नैसर्गिक आहे तसं मानवनिर्मित सुद्धा आहे. WCLने प्रचंड मोठे ढीग तयार केले, पाण्याचे प्रवाह बदलले. जेव्हा आम्ही गावकऱ्यांशी चर्चा करतो तेव्हा त्या गावातील 80-90 वर्षाचे वयोवृद्ध लोक सांगतात की आमच्याकडे 94 मध्ये सुद्धा एवढी मोठी आपत्ती आली नाही, पण जेव्हापासून WCLचे ढिगारे तयार झाले आमच्या गावामध्ये 6-7 फूट पाणी घरात येत. मदत करताना पंचनामे हे सुद्धा योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने शेतीच्या पंचनाम्याच्या संदर्भामध्ये जे आकडे दिले ते योग्य वाटत आहेत, कारण साधारणतः 1,59,000 हेक्टरचं नुकसान झालं अशी माहिती त्यांनी दिली. 108 कोटीची ताबडतोब आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. मी अशी सूचना केली की त्या त्या गावामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं असं तुमच्या पंचनाम्यामध्ये तुम्ही नोंद करता, त्याचं वाचन केलं पाहिजे. म्हणजे एखादा शेतकरी सुटता कामा नये. काही मुद्द्यांच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अनेक विभागाचं प्रचंड नुकसान झालं. महानगरपालिकेच्या रस्त्याचं नुकसान झालं, नगर परिषदच्या रस्त्यांचं नुकसान झालं, सिंचन करणाऱ्या सिंचन विभागाच्या अनेक पाटबंधारे विभागाच्या विभागाचं काही नुकसान झालं आहे. आरोग्य विभागाला सूचना केल्या की ताबडतोब DPDC मधून हा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. पाणी आणि आरोग्य यामध्ये जे नुकसान झालं यासाठी महाराष्ट्र सरकारची वाट न पाहता DPDC मध्ये 5% निधी हा मी मंत्री असताना तेव्हा मी पूरग्रस्त भागासाठी यातून आपल्याला मदत करता येईल असा GR काढला होता आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही मी दिल्या. जिल्ह्यामध्ये एक स्थायी समितीच्या ज्या उपाययोजना करायच्या आहे त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा आढावा घेऊन या ठिकाणी असणाऱ्या मदतीच्या संदर्भात रेस्क्यूसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची तरतूद करण्याची सूचना केली आणि WCLच्या संदर्भात उच्चपदस्थ अधिकारी, तज्ज्ञ मंडळी, गावकरी अशी समिती करून या ढिगाऱ्यापासून होणाऱ्या नुकसानीचा जो काही आम्हाला फटका बसतो त्या संदर्भात सुद्धा 1 महिन्याच्या आत अहवाल घेऊन मग WCL, खनिज विकास निधी, DPDC, राज्य सरकार, डिझास्टर मॅनेजमेंट असा एकत्रितपणे याची योजना करू.